एकनाथ शिंदेला शिवी, ही तमाम महाराष्ट्राला शिवी आहे. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. सडे तोड तुम्हाला मी उत्तर. काय डोंगार काय हॉटेल समज काय ओके आहे. शिंदे फडणवीस सरकार ओके आहे. लागला का नाही? कर्नाटकात फटाकड्या उडल्या बिडल्या काय झालं असेल पण नाही. मातोश्रीत फटाकडी उडली असेल ना संजय राऊत नाचत असेल दाना दाना दा. निकाल कर्नाटकचा, उडी मारतो इकडं. पोरग कुठं झाले बारशी तयारी कोण करतो? हे असलं राजकारण चालेल. स्वतःची ताकद मोजायची नाही, स्वतःचं काम मोजायचं नाही, स्वतः राज्यासाठी काय केलं मोजायचं नाही. उठायचं सुटायचं शिव्या द्यायचं, उठायचं सुटायचं. शिवी कुणाला देताय? साई छत्रपती शिवरायांच्या पराक्रम पुणे झालेल्या डोंगरा सह्याच्या काळा कपारी ज्यानं जन्म घेतला मातेच्या पोटी, त्या एकनाथ शिंदेला शिवी. ही तमाम महाराष्ट्राला शिवी आहे. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. सडे तोड तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. आम्ही दबंग आहे, आम्ही बाजीगर आहे. फोलादी नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आणि 40 बाजीगर मागं उभा येतो. त्यात मी शंभूराज आणि महेश शिंदे आले. पहिल्या तडाख्यातला आम्ही गडे. मागं वळून सुद्धा आम्ही बैदड होत. शेलार मामा अनिल बाबर जातानाच आम्ही आमदारक्या सोडून गेलतो. आम्हाला आमदारकीच भ्या कशाला घालताय लागा. आमदारकीसाठी आमच्या आईबापानं आम्हाला जन्म दिला नाही. आमच्या आईबापानं जन्म दिला आहे ते ह्या जनतेची, यांची सेवा करण्यासाठी, यांची चाकरी करण्यासाठी. ही खरा पक्ष आमचा. झेंडे सगळे आहेत, पक्ष आहेत, नेते आहेत, पण खरा आत्मा कुठं आहे? खरा आत्मा तुमच्यात आहे. आणि आज स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या नंतर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेलं दुसरं नेतृत्व म्हणून मी स्वाभिमानानं आणि अभ्यासानं सांगेल ते नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. हे तुम्हाला आवर्जून सांग. जास्त बोलत नाही साहेब. जाता जाता सौ चंद्रकांत दादा, मला आता दिवसात 200-300 फोन असतात आणि फोनला आई शपथ मी गेलो या डोंगार झाडीनं मला एवढं काम लावून टाकले. या मला काय मतदारसंघातला फोन घेऊ का बीडचा घेऊ का जालन्याचा घेऊ काय कळेन मला. माझा मेंदू फुटायला लागला आहे. बीडच्या एका माऊलीचा फोन आला होता आणि वाजत होता. पोरग फोन करत होता. ए त्या बापूला दे, बापूला दे, बापावर ऐकू येते मला. मी व्हॉइसवर लावलं. मॅम तरी कोण आहे? कोण बोलताय म्हणलं तुम्ही? ए बापू मी आखी बोलती म्हणली. आयला म्हणलो कोण आहे? बरोबर आजी तुमचं वय काय? अरे माझं 75 वर्ष वय झालं. मग फोन का केला? मला त्या एकनाथ शिंदेची भेट घालून दे. म्हणलं दे तू पण का कशा पाय आई तुम्हाला भेट लागते? माझा लेखन सुन मला समळं ना त्यांचं बघतीस. नुसती तू भेट घालून दे त्यांचा बंदोबस्तच करती म्हणली. जर बीडमधली एक शेतमजूर ऊस तोडीचं काम आयुष्यभर केलेली मजूर म्हातारी म्हणत असेल एकदा एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालून तू दे माझी. मी या सुनचं लेकराचं बघती. हा विश्वास जनतेपर्यंत गेला कुठं? हा विश्वास संपादन 18 तास 19 तास 20 तास. चंद्रकांत दादा बोलून पण बोलावं लागतं काय? यायला घोटाळा आहे. अर्थमंत्री आजी दादा शरद पवार घरातला वारसदार सारखं मुख्यमंत्री पदाचं बाशी घेऊन हिडते गेली 5 वर्ष. जा नवरी काय भेटाय तयार नाही. ही भाषिक काय खाली ठेवाय तयार. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव 2.5 वर्षात या दोघांनी फक्त 2.25 कोटी रुपये आजारी माणसांच्या मुख्यमंत्री सहायता निधी दिला. फक्त 2.5 कोटी रुपये. 165 माझी पत्र आहेत माझ्या कॉम्प्युटरवर आहेत. एकाही माणसाला पैसे मिळाले नाही. आणि मी पत्र द्यायचो माझा प्रिय तिथं जाऊन पत्र पोचवायचा करायचा. माणसं भांडत द्यायची तंड द्यायची.
कशाचं काय, तुम्ही आमचं कामच केलं ना आम्हाला. अरे दिलंय मी पत्र, पोचलंय फाईलला, गेलंय तिथं, आता मी का करू म्हणायचो. कोरोनाचा काळ मला जाया येईल अशी अडचण. आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला, दुसऱ्या दिवसापासून आत्तापर्यंत 67 कोटी रुपयाचं वाटप झालंय. आणि येणाऱ्या 15 दिवसात 15 कोटीचं वाटप होणार आहे. पत्र पोचरगा 1 लाख रुपये, पत्र पोचरगा 1 लाख रुपये, पत्र पोचरगा 1 लाख रुपये. धडाधड धडाका लावला. गोर गरीब आजारी जनतेचा दुवा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. असं गरिबांची कणव असलेलं नेतृत्व, बारकी लेकर पाण्या जन्माला. जन्मद्यात जन्म घेताना परमेश्वरानं त्याच्या हृदयाला भोक दिली. आणि ते लेकरू असा कसं काय. मी अँबॅसेडर आहे साहेबांचा आरोग्य खात्याचा. आणि एक कार्यक्रम साहेबांनी घेतला, साहेबांच्या धर्मपत्नी होत्या, श्रीकांत साहेब खासदार होते. मी बघत होतो 700-800 लेकराशी, 700-800 बायका, त्यात जवळजवळ 200 मुस्लिम बायका. डॉक्टर सगळे सज्ज, नर्सा सज्ज, असं सगळं सेट लावल्याला. पोरं बारकी बारकी अशी खेळत होती. प्रमुख पाहुणा म्हणून मी भाषण केलं, सगळ्याला धीर दिला. आणि आया मात्र सगळ्या रडत होत्या, बाप सगळं रडत होत. त्या लेकराला माहीत नव्हते आज आपलं ऑपरेशन होणार. त्या आईला माहीत होतं, त्या बापाला माहीत होतं. ती घाळ 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 माझ्या भाषणातच सगळी घागळून रडली. साहेबांच्या पत्नी तर अगदी ते ओल्या झाल्या इतक्या रडल्या. आणि ज्यावेळी ते ऑपरेशन झालं आणि 4, 5, 6 वाजता निकाल यायला लागला, ऑपरेशन सक्सेस, काळजी करू नका, उद्या मुलगा घेऊन जावा, उद्या पोरग घेऊन जावा, बाळच्या बाळ. आया नटायला लागल्या, उड्या मारायला लागल्या, मीन म्हणजे चिवट्या. आम्ही त्या बायकांनी नाचायला लागलो, पेढे खायला लागलो, गमती करायला लागलो. हे जे आहे पुण्य, ते पुण्य जे आहे त्या पुण्याला छेद देणारी ताकद कुणाच्या. कोण उद्धव ठाकरे घेऊन बसला अजिबात नाही. आता मी बोलाय उठलो, थोडा घोटाळा होतो म्हणून मी थोडक्यात आता शेवटी संपवतो. जाताना एवढं सांगतो तुम्हाला, ही शिवसेनी जी भगवा आहे साहेबांचा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं. आता फक्त शिवसेनाच होईल या महिन्याभरात. ही पताका खांद्यावर घ्या, ती लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आठवण ठेवा, शिवायराव देसाईंची आठवण, शंभूराजे देसाईंची आठवण ठेवा, एकनाथ शिंदे साहेबाची. आणि आठवण ठेवा छत्रपती शिवरायानं जी भगवी पताका घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तेच भगवी पताका पांडुरंगाला जाताना जे घेत आहेत ती तुमच्या खांद्यावर घ्या. आणि येणाऱ्या निवडणुकीला कमीत कमी 1 लाख मतानं शंभूराजाला निवडून द्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. बापू 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 बापू, तुमच्या स्टाईलमध्ये आजची सभा कशी वाटते एकदा सांगा की. तुमच्या स्टाईलमध्ये, तुमच्या स्टाईलमध्ये एकदा सभा सांगा कशी वाटते. सगळ्या लोकांना इच्छा आहे तुमच्या स्टाईलमध्ये सभा. तुमची स्टाईल काय, डोंगर काय झाडी. आधी आपला जुना डायलॉग, कारण आता काय झाले शंभूराजे, तेव्हा आपल्या गुवाहाटीच्या झाडी संजयराव जाऊन पडलाय म्हणून ती डायलॉग घेतो आता. हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? काय नेते राव, कुठे गेलाय, बसलाय, रिकुताय, वरडाय लागली, करायला लागली, काय पत्ता नाही, फोन बंद करून. आम्ही सध्या गुवाहाटीत, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समज काय ओके आहे. शिंदे फडणवीस सरकार ओके आहे. काय ते शंभूराजे, काय ते शासन दरबारी कार्यक्रम, काय ते एकनाथ शिंदे साहेबाचं उद्घाटन, आणि काय ही तमाम जनता, सगळं काय ओके आहे.